आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, काय झालं नेमकं या बैठकीत? कशाकशाची चिंता सतावतीये? मिलिंद, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक या ठिकाणी झाली आहे, कारण भाजपाला जे अभूतपूर्व यश या ठिकाणी मिळालेलं आहे, या यशाचं नक्कीच चिंतन जे आहे ते काँग्रेस राष्ट्रवादीकडनं करण्यात आलं आहे. लोकसभेच्या कारणांच्या मीमांसेसाठी एक स्वतंत्र बैठक जी आहे ती काँग्रेस राष्ट्रवादीची होईल, पण आगामी काळात देखील आघाडी एकत्रपणे काम करणार असल्याचे संकेत या बैठकीतून या ठिकाणी देण्यात आलेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसमधून जवळपास 3-4 आमदार हे भाजपमध्ये जाण्याचे संकेत या ठिकाणी दिसतात. त्यामध्ये विखे पाटील असतील, कालिदास कोळंबकर असतील, जयकुमार गोरे असतील, यांच्यासोबत आणखी कोणी आमदार जात आहे का याबाबत देखील चिंता जी आहे ती या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे. कारण या बैठकीमध्ये हा प्रश्न जेव्हा जयंत पाटील यांना विचारला की नक्की किती आमदार जाणार आहे, त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की राष्ट्रवादीतून कोणी जाणार नाही, पण साधारण जेव्हा एखाद्या पक्षाला खूप मोठं बहुमत मिळतं त्यामुळे अशा पक्षाकडे जाण्याचा आमदारांचा कल हा प्रत्येक पक्षात दिसून येतो आणि तो पुढे देखील दिसेल. पण आम्ही असा प्रयत्न करतो आहे की जास्तीत जास्त ही जी मोठी ही हानी जी होणार आहे ती कमीत कमी कशी करता येईल याकडे आमचं लक्ष राहणार आहे. राजकीय विषयावर चर्चा झाली, तसंच आगामी रणनीतीबद्दल काही चर्चा झाली? मिलिंद, या संदर्भात एक स्वतंत्र बैठक जी आहे जी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची होईल की प्रत्येक मतदारसंघामध्ये, कारण आज देखील मनसेचा एक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता की मनसे संदर्भात या मनसेबाबत कुठलाही निर्णय नाही आणि तसा प्रस्ताव देखील नाही, पण आगामी काळात जी बैठक काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त होईल त्या बैठकीमध्ये देखील जे लोकसभेतला आढावा आहे, लोकसभेतले गणित आहेत, त्याच्यावर चर्चा होईल. पण आत्ता आजची बैठक जी आहे ती दुष्काळावर, दुष्काळ मोठ्या प्रमाणात राज्यात आहे आणि तो दुष्काळावरच खऱ्या अर्थानं संघर्ष करावा आणि आणखी शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल त्या संदर्भात जी धोरण आहे ते या ठिकाणी नक्की करण्यात आलेलं आहे. मिलिंद, बर, तू राहाच आपल्यासोबत. इकडे मावळेमध्ये झालेला पराभव मी स्वीकारलेला आहे असं म्हटलंय अजित पवार यांनी. एवढंच नाही तर त्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी ही माझी आहे असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय. तुला आहे या क्षणाची ब्रेकिंग न्यूज. जनतेनं या निवडणुकीत दिलेला कौल मी स्वीकारला आहे, आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. पार पवार यांच्या पराभवावर अखेर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. आजपर्यंत अजित पवार यांनी या विषयावर मौन बाळगलं होतं, माध्यमांची प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. मात्र आता काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी म्हटलंय की हा झालेला पराभव मला मान्य आहे, मी तो स्वीकारला आहे आणि आता इथून पुढच्या काळात विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागलं असल्याचं त्यांनी म्हटलंय. अजित पवार यांनी ही जी प्रतिक्रिया दिली ती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित बैठकीनंतर दिली, ज्या बैठकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते हे एकत्रित उपस्थित होते. धनंजय मुंडे यांच्या घरी ही बैठक पार पडली आणि या बैठकीत जी चिंता व्यक्त करण्यात आली ती आउटगोईंगची. ज्या पद्धतीचा विजय शिवसेना आणि भाजपनं महाराष्ट्रात मिळवला आहे तो पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार हे बाहेर पडण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी काय म्हटलंय पाहू. हातमेळ लोकसभा मतदारसंघातून गेली 10 वर्ष मी नेतृत्व केलेलं होतं आणि यावेळी जे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे झालं ते हातमंडळीच्या बाबतीत सुद्धा झालं, विशेषतः तरुण वर्ग मोदी सरकारनं चालला त्याचा परिणाम धर्मवर्गावर मोठ्या प्रमाणामध्ये झाला, शहरी वर्गावर झाला आणि शिवाय मतदार बांधणीचाही धक्का बसला आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून या ठिकाणी मी पराभूत झालो. लढणार आहे, विधानसभा निवडणूक आहे समोर, स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेच्या निश्चितच आम्ही काही पलपोटे नाही आणि आम्ही चळवळीतून वर आलेलो आहोत आणि चळवळ ही आज सर्वसामान्य माणसाची गरज बनलेली आहे. अनेक प्रश्न आहे,
बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, दुष्काळ हा असून पुढे आहे, पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, चाऱ्याची टंचाई आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विशेषतः ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला, खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे आणि त्यामुळे लवकरच स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यव्यापी आंदोलन उभा करणार आहे आणि पराभवानं असणारे आम्ही काही माणसांना आम्ही लढवही आहोत आणि ठीक आहे, मतदारांनी दिलेला कौल आम्ही नम्रपणाने स्वीकारलेला आहे, त्याचा अर्थ कायमच आम्ही पराभूत होत राहणार असल्यातला भाग नाही. पराभवाचं विजयात रूपांतर करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे, ती धमक आमच्यामध्ये आहे. नाही, आम्ही आघाडीच्या माध्यमातून 56 वेगवेगळ्या सामाजिक संघटना पक्ष एकत्रितरित्या आम्ही लढलो आणि प्रामाणिकपणानं एकमेकाला साथ दिली, त्याचा सगळ्या आढावा घेतला आणि अशाच पद्धतीनं एकत्रितरित्या पुढे जाण्याच्या संदर्भात विचार करायचा. जे मागं राहिलेले आहेत, अजून काही जे छोटे मोठे घटक आहेत, त्यांनाही बरोबर घेण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक विचार करायचा आणि सगळ्यांनी मिळून लढायचं अशा पद्धतीने एक सर्वमत झालं, अजून अंतिम निर्णय झालेला. हो, कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो दौरा काढलेला होता त्यात माझ्याही मतदारसंघात त्यांची सभा झालेली होती आणि एकूणच लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या त्यांच्या मनातल्या काही शंका आहेत किंवा काही त्यांची मतं आहेत, मला माझे आम्ही एकमेकाबद्दल चर्चा केली आणि खरं तर मला उपयुक्त व्हावं म्हणून त्यांनी सभा घेतली होती, त्यामुळं आज मुंबईला आले असताना त्यांची मी सदिच्छा भेट दिली.